अभिनेत्री जिया खानचा सूरज पांचोलीनं घरातच केला होता गर्भपात, सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड। सलमान खानच्या निर्दोष सुटकेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर, फॅन्स खुश तर न्याय झाला नसल्याचं इतरांचं मत। ठाण्यात रुग्णवाहिकेतल्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, स्फोटात नवजात बाळाचा मृत्यू तर नर्स आणि डॉक्टरही जखमी। नागपूर हिवाळी अधिवेशनात पाचव्या दिवशी तरी कामकाज होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष, चार दिवसांपासून विधानसभा ठप्प। केंद्र सरकारचा कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, निर्यात मूल्य 700 डॉलर्स वरून 400 डॉलर्स पर्यंत खाली आणलं। 26/11 हल्ल्यामध्ये सहभागाची डेव्हिड हेडलीची कबुली, माफीचा साक्षीदार बनवण्याची कोर्टाला केली विनंती। राजनीति की हवा किस ओर चलेगी आपको जानना है तो शरद राव के साथ बैठिए। दिल्लीत सर्वपक्षीय दिग्गजांच्या उपस्थितीत पवारांचा अमृत महोत्सवी सोहळा, राजकारण पवारांना अचूक अंदाज, मोदींचा मिश्किल टोला। आणि सदाबहार अभिनेते दिलीप कुमार आज झाले 93 वर्षांचे, पण चेन्नईतल्या पुरामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय।